विविध क्षेत्रामधल्या प्रसिद्ध मुस्लिम महिलांच्या बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याचं समोर आलंय. प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन ॲपवरती अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून हा प्रयत्न करण्यात आला, त्यामुळे देशभरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांमध्ये तक्रार केली, त्याचबरोबर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवरती निशाणा साधला. केंद्र सरकारचे समर्थक पोर्टल चालवतात अशा शब्दामध्ये मलिकांनी केंद्रावरती टीकास्त्र सोडलंय. एनसीबी पुन्हा एकदा नवाब मलिकांच्या रडारवरती आलेली आहे. मागच्या तारखांपासून पंचनाम्यावरती सही करण्यासाठी एनसीबीच्या पंचांवरती दबाव आणल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. यावेळी त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली. ही क्लिप पंच आणि एनसीबी अधिकाऱ्यांची असल्याचा दावा मलिकांनी केलाय. समीर वानखेडेंना मुदतवाढ मिळावी म्हणून महाराष्ट्र भाजपचे नेते प्रयत्न करत असल्याचं मलिकांनी म्हटलंय. या नेत्यांची वानखेडेंच्या मुदतवाढीसाठी दिल्लीमध्ये लॉबिंग सुरू आहे असा आरोपही मलिकांनी केला. शिवभोजन थाळी केंद्रावरती आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. गैरव्यवहारांचे आरोप झाल्यानंतर सरकारकडून सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी शिवभोजन केंद्राच्या संचालकांना 31 जानेवारीची डेडलाईन देण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुंबई महानगरपालिकेच्या खांद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नवा झटका दिल्याची चर्चा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनेमधील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी लोकायुक्तांना दिले. दरम्यान जिथे मिळेल तिथे फावडा मारून खाणं हाच कार्यक्रम सत्ताधाऱ्यांचा आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं भाजपचे आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर मुंबईकरांचा एक एक रुपया वाचवणं यासाठी भाजपचा लढा असल्याचं शेलारांनी म्हटलंय. मुंबई पालिकेच्या आश्रय योजनेची चौकशी करण्याबाबत भाजपनं टीका केल्यानंतर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. चौकशीमध्ये तथ्य समोर येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुलेट प्रूफ मर्सिडीजची आणि तिच्या किमतीची जोरदार चर्चा रंगलेली आहे. या नव्या कारवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदींना निशाणा साधला. यापुढे फकीर असल्याचा पुनरुच्चार मोदींनी करू नये असा टोला राऊतांनी लगावला आहे. मुंबईमध्ये करमाफी झाल्यानंतर नागपूरमधील 500 चौरस फुटांखालील घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. माजी आमदार आशिष देशमुख यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची नवीन वर्षाची डायरी नुकतीच प्रकाशित करण्यात आली. मात्र या डायरीमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव आणि फोटो वगळण्यात आले. या डायरीमध्ये इतर आमदारांचे फोटो असताना पडळकरांचा फोटो वगळल्यानं जिल्ह्यामध्ये चांगली चर्चा रंगली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीच्या आधीच 14 जागा बिनविरोध झालेल्या असून 7 जागांसाठी मतदान होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं. त्यांनी बारामतीमध्ये एमईएस हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. औरंगाबादमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादावरून कुरघोडी सुरू असल्याचं दिसतंय. भाजप पदाधिकाऱ्यांकडून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या आभाराचे होर्डिंग लावण्यात आले. त्यावरती शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंनी निशाणा साधलाय. रेल्वे प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून पाठपुरावा केला असल्याचं खैरेंनी म्हटलंय. आज मध्य रेल्वेचा ठाणे ते दिवा मार्गावरती 24 तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जातोय. 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी 24 तासांचा हा मेगा ब्लॉक असेल. लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबईमधील लसीकरण केंद्रावरती तयारी पूर्ण करण्यात आली. उद्यापासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू होत आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं नवे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले. कुर्ल्यामध्ये 7, ग्रँड रोड गिरगाव या परिसरामध्ये 3 आणि वरळी विभागात 1 कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे भविष्यामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होईल असा इशारा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलाय. त्याचबरोबर नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे तर लॉकडाऊन अटळ असल्याचं सुद्धा त्यांनी संकेत दिले. हिंगोलीमध्ये लसीकरणाचा लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला. यामधील विजेत्यांना एलईडी आणि वॉशिंग मशीन बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. दरम्यान या लकी ड्रॉमुळे लसीकरणाला वेग आलाय. हिंगोली शहरातील लसीकरणासाठी टक्केवारी 68% 83% पोहोचले. कोरोनामुक्त जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्यामध्ये कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांना आता कोरोनाची लागण झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांनाही 2 दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झालेली होती. 28 डिसेंबरला अंकिता पाटील यांचं लग्न मुंबईमध्ये पार पडलं होतं. 31ला नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मुंबईमधील हॉटेल्स आणि पबवरती मुंबई महानगरपालिका कारवाई करणार आहे. 31 डिसेंबरच्या रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज 15 दिवसांमध्ये जमा करण्याचे आदेश पालिकेनं दिलेले आहेत. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते. लातूरच्या उदगीरमध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे. एमपीएससीच्या या वर्षामध्ये विविध विभागांमध्ये तब्बल 7,560 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. लोकसेवा आयोगानं यासंदर्भामध्ये माहिती दिली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीमधील निवासस्थानाच्या शेजारी उपविभागीय कार्यालयाच्या समोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. बार्टीनं राज्यातील 200 विद्यार्थ्यांना 2018 पासून स्कॉलरशिप दिलेली नाही. लातूरमध्ये वेळ अमावस्येमुळे आता वांग्याला 200 रुपयांचा दर मिळाला. त्याचबरोबर टोमॅटो पालक मेथी यासह भाज्यांना देखील चांगला भाव मिळाला आहे. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वेळ अमावस्या मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. जालन्यामध्ये नांदेड ते पुणे हडपसर एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला. शहात्तर वर्षाच्या आईची हत्या करून 42 वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यामधल्या सहकार नगर परिसरामध्ये घडलेली आहे. गणेश फरताडे असं आईची हत्या करून स्वतःचं जीवन संपवणाऱ्या या मुलाचं नाव आहे. हाताला काम नसल्यानं त्यानं टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी सुरुवातीला आईला औषधाचा ओव्हरडोस देऊन बेशुद्ध केलं आणि चेहरा प्लास्टिकच्या पिशवीनं झाकून गळा आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. पुणे शहरामध्ये पोलिसानंच पोलिसारला मारण्यासाठी सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. फरासखाना पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्यानं दत्तवाडी पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्यासाठी सराईत गुन्हेगाराला सुपारी दिली. दरम्यान पोलिसांनी हा कट हाणून पाडलाय. या प्रकरणामध्ये गुन्हेगाराला गजाआड करण्यात आलाय. नागपूरच्या काटोल तालुक्यामध्ये बोलेरोच्या अपघातामध्ये 4 महिला मजुरांचा मृत्यू झाला तर 5 महिला गंभीर जखमी आहेत. काटोलच्या इसापूर घुबडमेट या रस्त्यावरती हा अपघात झालाय. वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं वाहन झाडाला धडकून हा अपघात झालाय. कोल्हापूर जिल्ह्यामधला इचलकरंजी नगरपालिकेचा नगरसेवक आणि कुख्यात गुंड संजय तेलनाडे याला शनिवारी पुण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे. मागच्या 2 वर्षांपासून पोलीस त्याच्या शोधात होते. संजय तेलनाडे आणि त्याचा नगरसेवक भाऊ सुनील या दोघांनी एसटी सरकार या नावानं गुन्हेगारी टोळी बनवली होती. त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे 17 प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील बैलगाडा शर्यतीची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारल्यानंतर खेड तालुक्यामध्ये विनापरवाना शर्यत पार पडल्याची घटना घडली. या बैलगाडा शर्यतीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. खेड राजगुरुनगर पोलिसांनी ही बाब नाकारलेली आहे. तशी खबर येताच घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता घाट रिकामा होता असा सुद्धा या ठिकाणी माहिती मिळते. उल्हासनगरमध्ये 31च्या रात्री पोलिसांनीच दादागिरी केल्याचं समोर आलं. ही दादागिरी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे या पोलीस अधिकाऱ्यानं घरासमोर उभ्या असलेल्या तरुणाला मारहाण केली. त्याचबरोबर दिसेल त्याला मारहाण केल्याचं समोर आलंय. दक्षिण मुंबईमधल्या झाडांची भुरळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही पडली आहे. सागरी किनाऱ्यालगतच्या रस्त्यावरती एका रांगेमध्ये लावलेल्या समुद्रफळ झाडांची माहिती राष्ट्रपतींनी मागवली आहे. राष्ट्रपती महाराष्ट्र दौऱ्यावरती असताना त्यांनी हे झाड त्यांच्या नजरेस पडलं होतं. ठाणे ते वाशी पनवेल या ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. उद्यापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये ती महिला जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. ढालकाठी इथल्या 28 वर्षीय महिलेच्या अंगावरती पेट्रोल ओतून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यामधील मोसम गावामध्ये वाघिणीची शिकार करण्यात आली होती आणि या प्रकरणामध्ये वनविभागानं 24 तासात आरोपींचा माग काढत 2 आरोपींना अटक केली. तर राकेश नावाचा 1 आरोपी वनविभागाच्या तावडीमधून फरार झालाय. नागपूरमधल्या नाग नदीमधील मगरीला रेस्क्यू करण्यात आलाय. नाग नदीच्या महाराजबाग ते घाट रोड
या परिसरामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून या मगरीचा वावर होता। या मगरीला रेस्क्यू करण्यासाठी सांगलीहून पथकाला बोलवण्यात आलं होतं। या टीमनं रात्रीच या मगरीला रेस्क्यू केलाय। अखिल भारतीय चित्रपट महामंडळामध्ये सत्ता संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला। महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी अध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधामध्ये बंड केलंय। त्यानंतर त्यांनी शनिवारी महामंडळाच्या कोल्हापूरमधील कार्यालयाला टाळं देखील ठोकलंय। दिल्लीमधल्या इंद्रपुरी परिसरामध्ये पोलीस आणि जमावामध्ये धुमश्चक्री झाली। यावेळी हल्ला करणाऱ्या जमावावरती पोलिसांनी गोळीबार केला आणि हा गोळीबार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेरठमधील मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी खेलो इंडियाच्या प्रदर्शनामध्ये मोदी व्यायाम करताना दिसले। दरम्यान मेरठ दौऱ्याच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालीमातेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी शहीद स्मारकावरती देखील शहीदांना आदरांजली वाहिली। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सहपरिवार नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी कोरोनाचं सावट टळू दे यासाठी प्रार्थना केली। केंद्रीय गृहमंत्रालयानं 12,000 मोठ्या एनजीओंना झटका दिलाय। परदेशामधून मिळणाऱ्या निधीबाबत FCRA परवान्याचं नूतनीकरण न केल्यानं परवाना रद्द करण्यात आलाय। सर्व देशांनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी एकत्र काम केलं तर जगभर पसरलेला कोरोना व्हायरस आपल्याला रोखता येईल असं मत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉक्टर टेड्रोस घेब्रेसियस यांनी व्यक्त केलंय। हरियाणामध्ये वाढत्या कोरोना आकडेवारीमुळे निर्बंध कडक करण्यात आलेले आहेत। शाळा महाविद्यालय अंगणवाडी केंद्र बंद करण्यात आलेली आहेत। 12 जानेवारीपर्यंत हे कडक निर्बंध असणार आहेत। त्याचबरोबर 5 जिल्ह्यांमधील चित्रपटगृह त्यासोबतच व्यायामशाळा सुद्धा बंद असतील। श्रीलंकेमध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। डिसेंबरमधील महागाई दर आतापर्यंतचा सर्वोच्च नोंदवण्यात आला आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।